आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यभरात विविध ठिकाणी आज वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेनं आंदोलन केले, त्या संदर्भातल्या बातम्या। आज मनसे राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि वीज मंडळांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे। दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी मनसैनिकांना 149 ची नोटीस बजावण्यात आली। मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी मुंबईसह ठाण्यात आणि अन्यत्रही परवानगी नाकारली आहे। यानंतर आता कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। मोर्चा काढल्यास कारवाई करण्याची ताकीदही या नोटिसीच्या माध्यमातून पोलिसांनी दिली। दुसरीकडे मनसैनिक मात्र मोर्चावर ठाम आहेत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आहेत नाशिकहून आपल्यासोबत, प्रणाली कापसे मुंबईतून आपल्यासोबत आहे आणि सिद्धार्थ गोदाम औरंगाबादमधून आपल्यासोबत आहेत। तिघांचंही स्वागत। सगळ्यात आधी प्रणालीकडे जाऊयात। प्रणाली, मुंबईत काय हालचाल, आंदोलन होत आहे का? मिलिंद सर, मी सध्या अशाच एका आंदोलकांनी भरून जाणाऱ्या बसमध्ये आहे। महिला ज्या मनसेच्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये बसलेल्या आहेत। सगळे पुरुष पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या गाड्यांनी जाणार आहेत। इथून एका शाखेवरून ही बस निघाली आहे आणि आता पुढच्या शाखेवर ही जाणार आहे, जिथं इतर महिला पदाधिकारी सुद्धा बसणार आहेत। आपण या महिलांकडनं जाणून घेऊया की नेमका आजचा मोर्चा जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आज मनसेनं उचलून धरलेला आहे। तेव्हा तुला असं वाटतंय हा आजचा मोर्चा जो आहे तो यशस्वी होणार आहे? आजचा मोर्चा नक्कीच यशस्वी होणार, कारण या मोर्चाचं नावच आहे आक्रोश। आक्रोश म्हणजे काय? हा सर्वसामान्यांसाठी राजसाहेबांनी दिलेला सरकारला इशारा आहे। मी फक्त एवढंच सांगेन, जे या सरकारने सगळी स्वतःची मनमानी कारभार जो राबवत आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे। तुम्हाला सत्तेवर बसवलं कोणी? या सर्वसामान्य जनतेमुळे तुम्ही आज सत्तेवर आहात। तुम्ही आपल्या पोळ्या भाजून घ्या, त्याच्याशी आमचं काही मत नाही आहे, पण तुम्ही त्यासाठी जनतेला वेठीस धरू नका। जनतेला वेठीस धरू नका, हाती नाही काम, एमएससीबी मागते तिप्पट दाम, अन्यायकारक वीज दर वाढ जी आहे ती रद्द करा अशी मागणी केलेली आहे। अचानक लॉकडाऊनच्या काळामध्ये विजेचे दर वाढवण्यात आले होते, सर्वसामान्यांना त्याची काही कल्पना नव्हती। बिल आल्यानंतर सगळ्यांना इलेक्ट्रिकचा शॉक बसला। पक्कं, नक्की नक्की, कारण का हातात पैसा नसल्यामुळे एवढं बिल भरणं, सामान्यांना जेवायला नाही आहे घरात, अन्न नाही शिजत आहे, अशी लोकांची परिस्थिती आहे। आणि त्याच्यात 4000 रुपये बिल भरलं, 30% पगार देते आहे सरकार, आणि त्या 30% तीन 4000 200 पटीने जर बिलं भरली तर कसं होईल? मुलं बाळ खाणार काय? शॉक देणारच आम्ही। मनसे सरकारला आजच्या या आंदोलनाच्या स्वरूपाने शॉक देऊ पाहते आहे। किती मोठ्या संख्येनं मनसेचे पदाधिकारी एकत्रित येतील? मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या घरी एकच माझा भाऊ कमवत आहे आणि तोही दिवाळीपासून घरीच आहे। मग आमच्याकडे अजिबात पैशाचं खूप प्रॉब्लेम झाला आहे, तरी पण आम्हाला बिल 7000 5000 असा बिल येतो, तर हा आम्ही कुठून भरायचा? याच्यासाठीच मला मोर्चाचा बघायचा। आम्हाला काय वाटतं, सगळे सर्वसामान्य एवढ्याचसाठी या मोर्चामध्ये सहभागी होणार, कारण हा प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे? हो हो, नक्की काय, माझ्यावरच सांगतो की नाही, माझ्या मुलाची पण टॅक्सी बंद झाली आहे लॉकडाऊनपासून, तर जिम बंद होती 7-8 महिने, एकटी मी घरात कमवणारी, डबे चालू केले, आत्ता मी डबे चालू केले आहेत, आणि एवढा बिल 4-5 हजाराचं बिल, गॅसचा पण बिल तेवढा झाला। आता आम्ही दोघी परत दिवशी जाऊन आलो तिथे, त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला भरावंच लागेल। बरं कसं केलं नाही, मग जानेवारीचं ह्याचं त्याचं ह्याचं त्याचं, तर त्यांनी टाकलं बिल। बरं लाईटीचं पण काय करायचं, म्हणलं तुम्हाला भरायलाच पाहिजे। ते BST वाले आलेले कटिंग करायला आमच्या इथे, मग वॉचमॅनने आम्हाला बोलवलं, त्यांनी दरवाजा उघडून दिला नाही, बोला आम्हाला तुम्ही बोलवा खाली, आणि त्याच्या आम्हाला बघितल्यावर ते लोक पळाले, थांबले नाही। हां, आपण बघतो की त्यांचं म्हणणं आहे की अतिशय अन्यायकारक अशी वीज बिल वाढ जी आहे ती झालेली आहे। इतकंच नाही तर गॅसचे दर सुद्धा वाढलेले आहेत। महिला कार्यकर्त्या निघालेल्या आहेत बसनं आंदोलनाच्या ठिकाणी। औरंगाबादला जाऊयात, कारण औरंगाबादला मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये दिसत आहेत, पण आधी औरंगाबादला सिद्धार्थ। मिलिंद, औरंगाबादची पण परवानगी जी आहे मोर्चाची ती नाकारलेली आहे, मात्र मोर्चेकरी मोर्चा काढायला ठाम आहेत, त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो। मनसे कार्यकर्ते जमले नाही, मोठ्या प्रमाणामध्ये
पोलीस फौजफाटा या ठिकाणी आहे। महात्मा फुले चौक जो आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मोर्चाला ब्लॉक करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। बघतोय आपण की या येणाऱ्या रस्त्यातही गाड्या लावून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि तिन्ही रस्त्यावर जे आहे पोलिसांनी आपल्या गाड्या लावून पोलीस फाटा ठेवून जो आहे हा रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र मनसे कार्यकर्ते आता हळूहळू जमायला लागलेत। मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दासरथे माझ्यासोबत आहेत। दादा काय म्हणाल, नोटिसा दिलेल्या आहेत, परवानगी नाकारलेली आहे आणि हा चौक पोलिसांनी पूर्ण ब्लॉक करायचा प्रयत्न सुरू केला। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्वप्रथम ठाकरे सरकारचा या ठिकाणी निषेध करतो। ज्या पद्धतीने ही पोलिसांच्या माध्यमातून जी दडपशाही सरकार करतंय याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। हा जो मोर्चा आहे आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी जे आदेशित केलेला आहे की हा मोर्चा निघाला पाहिजे, कारण हा जनतेच्या हिताचा मोर्चा आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा, एवढ्या सगळ्या गोष्टी चालू करून सुद्धा जर आज विद्युत मंडळाच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय जर सरकार घेऊ शकत नसेल तर या सरकारला काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की जनतेचा हिताचा निर्णय कुठेतरी हा घेतला गेला पाहिजे आणि जनतेचा हिताचा निर्णय हे सरकार घेत नाही आणि म्हणून पोलीस प्रशासनाने जरी हा आमच्या मोर्चाला परवानगी नाकारलेली असली तरी आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत आणि हा भव्य असा मोर्चा आम्ही संभाजीनगर शहरामध्ये काढणार आहोत। संघर्ष अटळ आहे, संघर्ष आम्ही करणार आहोत आणि संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही। अंगावर गुन्हे घ्यायला तयार, अंगावर कितीही जेवढे गुन्हे देतील टाकतील तेवढे गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत। हे पहा, सर्व मनसैनिक यायला तयार, सुरुवात झालेली आहे। महाराज क्या बोलेंगे, अटक करने की पूरे चांसेस है? अटक से तो हम डरते नहीं। शासन ने ये कुशासन जो कर रहा है ये इन्होंने खत्म करना चाहिए। दिवाली के टाइम पे जो जनता में अंधेरा लाने का प्रयत्न कर रहे हैं, जो ये कर रहे हैं कि भाई बिजली की बिल का तुम्हारी बिजली काटेंगे, बिल नहीं भरेंगे, तो ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कभी होने नहीं देंगी। ये इन्होंने कोई ख्वाब में नहीं रहना, हम इनको ये कभी करने नहीं देंगे। उल्टा हम जनता को बोलते हैं कि कोई बिल मत भरो। ये शासन अगर 9 महीने में डिसीजन नहीं ले सकता तो ये शासन नहीं, ये कुशासन है। ये कुशासन कुचल डालो और रस्ते पे आ जाओ और हमारा मोर्चा निकलेगा। हम किसी से डरेंगे नहीं क्योंकि हम जनता की आवाज के लिए लड़ रहे हैं। राज्यातील सगळ्यात मोर्चाने परवानगी नाकारली, जनतेसाठी आवाज उठलाच नाही। राज्यामध्ये सर्वच मोर्चाची परवानगी सरकारने नाकारलेली आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू केलेली आहे। निश्चित आपण बघतोय या ठिकाणी मिलिंद की आता मनसेचे तरुण जे आहेत कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली, पोलिसांनी आता हालचाल करायला सुरुवात केलेली आहे। तिन्ही रस्ते जे आहेत पोलिसांनी ब्लॉक करून ठेवलेले आहेत। आता काही वेळामधून या ठिकाणी मोर्चा निघतो, कारण पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे, पोलीसही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यामुळे या ठिकाणी कसा संघर्ष होईल आता पाहावं लागेल। निश्चित, तुर्तास धन्यवाद, आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊ, पण तुर्तास जाऊयात नाशिकला। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नाशिकमध्ये कशी आहे मोर्चाची तयारी? सरकारला शॉक देणार किंवा काय? नक्कीच बिली, नाशिकमध्ये मनसेची तयारी अत्यंत जोरदार मानली जाते। आपण आता राजगडला आहोत। राजगड हे मनसेचं कार्यालय, आपल्याला माहिती आहे की मनसेला खऱ्या अर्थानं जर का आधार कोणी दिला होता तर तो नाशिककरांनी दिला होता। जय्यत तयारी आहे, प्रचंड गर्दी आहे, मोठा उत्साह आहे, अनेक वाहनांवर सुद्धा मनसेचे झेंडे फडकताय। मोर्चा तर काढणारच, पोलिसांचा मोठा फौज फोटा जरी या ठिकाणी असला तरीही कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे। सरकारने वीज बिल जे अन्यायकारक जनतेवर लादलं आहे त्याच्यावर आक्रोश करणार, सरकारला जेरीज पकडणार, काय सांगणार, मोर्चावर ठाम आहात। आम्ही सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढत आहोत। ऊर्जा मंत्री राऊत साहेबांनी सांगितलं होतं का 100 युनिट आम्ही माफ करणार आहे। नंतर आता टीव्हीवर असं आलेलं आहे का आम्ही वीज बिल जे आहे ते भरावं लागणार आहे। जे गोरगरीब जनता आहे ती त्रासलेली आहे, कारण कोविड-19 मुळं हे 8 महिने इतके खराब गेलेले लोकांचे आणि त्याच्यात वीज वापरली न गेल्यामुळं तरी पण त्यांना वीज बिल जास्त आलेले, कारखानदार फार वैतागलेले, घरावाले वैतागलेले। नक्कीच तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य जरी असलं तरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। दिलीप भाऊ काय सांगाल? निश्चित, सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का आणि ते डोकं ठिकाण्यावरती आणण्यासाठी जो काही जन आक्रोश आहे त्या माध्यमातून मनसैनिक आजचा हा मोर्चाला सामोरं जात आहे। पोलिसांशी आमचं बोलणं सुरू आहे, परवानगी देव ना देव त्या पद्धतीने आम्ही हा मोर्चा करणार आणि निश्चित सरकारला
हे वाढीव वीज बिल माफ करण्यास भाग पाडणार. भाग पाडणार काय सांगाल, प्रचंड मोठी गर्दी, आज कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे जमा झालेले आहेत, काय भूमिका पुढे या? आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना ह्या राजगड पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही आम्ही एक साखळी तयार करणार आहोत आणि ज्या प्रकारे आम्हाला प्रशासनाकडनं गाईडलाईन्स आलेले आहेत त्या प्रकारे आम्ही प्रशासनाला त्रास न देता, पोलीस प्रशासनाला त्रास न देता आम्ही सूचनांचं पालन करून सूचनांचं पालन करणार, साखळी काढणार, पण जेरीस मात्र नक्की आणणार, काय भूमिका आहे? नक्कीच आमच्यासाठी पक्षादेश हा अंतिम आदेश असतो. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जनतेचा प्रश्न हाती घेतला, वीज बिलाचा प्रश्न आंदोलन छेडण्याचा आदेश दिला आहे आणि त्यामुळे आम्ही आमचं नियोजन पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी अनेक वाहनं अजून रस्त्याने येत आहेत, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होत आहेत. ग्रामीण भागातून कार्यकर्ते सहभागी होत आहेत, शहरी भागातला सुद्धा खूप मोठी संख्या जमा झालेली आहे. सरकार च्या विरोधामध्ये हा मोर्चा यश कितपत मिळणार? 100% यश मिळवणार. राजसाहेब ठाकरेंनी आवाज दिला म्हणजे सगळी जनता रस्त्यावर येते, कारण राजसाहेबांचा आवाज हा जनतेचा आवाज असतो, जनतेच्या दुखण्याचा आवाज असतो, जनतेच्या समस्यांचा आवाज असतो. राजसाहेबांच्या आवाजाला सगळी जनता पुढे येणार आणि सरकार त्रेधातिर्भूत होणार. सरकारला वीज बिल माफ करायलाच लागणार, कारण वाढीव बिल दिलेलं आहे. वीज बिल कोण नाही भरणार आहे, पण वाढीव बिल दिलेलं आहे. आज पोटाला खायला नाही, नोकऱ्या नाही, काही नसताना आज गरीब जनता, सर्वसामान्य महिला रस्त्यावर उतरणार आहे. त्यांना वीज बिल भरायला पैसा नाही, अन्न खायला पैसा नाही, ते वीज बिल भरायला पैसा कुठे? आणि सरकारला जागा आणल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारकडनं पैसा आणणं हे त्यांचं काम नाही, राज्य सरकारवर सरकारला उघड्यावर ठेवणं राज्य सरकारचं काम नाही, केंद्र सरकारकडे पैसा मागणं हे काम फक्त राजसाहेबांचं आहे. राजसाहेब फक्त पैसा मागतात, राजसाहेब फक्त वीज सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात. आजपर्यंत राजसाहेबांनी जेही काम केलेलं आहे ते योग्य पद्धतीने केलेलं आहे. संख्ये की चोट पर मनसे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. पोलिसांचा बंदोबस्त जरी मोठ्या संख्येनं वाढत असला तरी मनसे कार्यकर्ते आक्रमक आहेत. राजसाहेबांनी जो वीज बिलाचा आदेश दिलेला आहे आम्ही त्यावर पूर्ण महाराष्ट्र सैनिक ठाम आहे आणि आम्ही सर्व राजसाहेबांच्या आदेशाचं वाट बघतो आहे. जर लवकरात लवकर हे वीज बिल माफ नाही झालं, काय खूप कंपन्या बंद होत्या, दुकाने बंद होते, दुकाने बंद असताना पण त्यांना वाढीव बिल आलेले, तर हा सरकारचा एक पैसे गोळा करण्याचा एक वेगळा प्लॅन आहे. वेगळा प्लॅन आहे खरं तर मनसे कार्यकर्ते, तुम्ही पदाधिकारी मोठ्या संख्येनं जमी जमा झाले असले तरी पोलिसांची ही संख्या तितकीच मोठी आहे, अटकेची सुद्धा तयारी पोलिसांची दिसते, काय सांगाल? नाही याला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही तयार असते. आम्ही रस्त्यावरच्या सैनिक आहोत, आम्ही या सरकारच्या विरोधात या रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आम्हाला त्या पोलिसांची अशी काही भीती नाही, परंतु पोलिसाचा आमचा समन्वय झालेला आहे आणि पोलिसांना आम्ही सहकार्यच करतो आहे. आम्ही जनतेच्या बरोबर आहोत, त्यामुळं ह्या जनतेला घेऊन आम्ही हे सगळं आज दिवसभरात हे कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळं आम्ही असं काही घाबरायचं आम्हाला काही काम नाही कोणाचं. नक्कीच अशोक भाऊ, काय सांगाल की ज्या पद्धतीनं मनसेला पुन्हा एकदा एक भरारी आली आहे का नवीन, कारण ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्ते एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे, ग्रामीण भागातला प्रतिसाद वाढतोय, काय सांगाल, कसे हे दिवस बदलताय? आदरणीय राजसाहेबांच्या ज्या संकल्पनेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला सुखीचे दिवस यायला पाहिजे होते पण ते काही आलेले नाही आणि जी जनतेचा प्रश्न आहे तो प्रश्न साहेब सातत्याने सोडवत असतात. मंदिराचा प्रश्न असो, तुमच्या औद्योगिक वसाहतीतल्या लोकांचा प्रश्न असो, सर्व जे काही जीवनावश्यक थोडक्यात समस्या कोणती असो उत्तर आहे फक्त मनसे, अशा प्रकारचं एक ब्रीदवाक्य वेगवेगळ्या फलकांवर सुद्धा झळकायला लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वीज बिल अन्यायकारक वीज बिल असल्याचा आरोप करत होणारा मोर्चा हा नाशिकमधला लक्षवेधी ठरणार एवढं निश्चित. मिलिंद, नाशिकमध्ये मोठी तयारी दिसते. जसं मुंबईत बघितलं मनसैनिकांच्या बसेस निघालेल्या आहेत, तर तिकडे ठाण्यामध्ये काय सुरू आहे आपण पाहूयात. ठाण्यामध्ये गेल्या काही काळात मनसे अधिकाधिक आक्रमक आणि सक्रिय होताना दिसते. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आहेत ठाण्यामध्ये. अजित, कधी निघणार आहे मोर्चा? मुलीजी, मोर्चाची वेळ जी होती ती 11 होती, मात्र पोलिसांनी विनंती केल्यानंतर वेळ जी आहे ती 1 ठेवण्यात आलेली आहे. मात्र कार्यकर्ते जे आहेत मनसैनिक जे आहेत ते जमायला लागलेले आहेत. सुरुवातीला जो मोर्चाचा मार्ग होता तो कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा होता, पण त्यानंतर ठाण्याचं नौपाडा इथलं मध्यवर्ती कार्यालय जे आहे तिथपासून ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा संपूर्णपणे काढण्यात येणार आहे. त्याकरता कार्यकर्ते जे आहेत ते 10:30 वाजल्यापासून जमा झालेले आहेत. मध्यवर्तीचं मनसेचे हे कार्यालय आणि सगळे कार्यकर्ते तुम्ही पाहू शकता इथं हळूहळू सगळे जमायला लागलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि एकंदर मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते हळूहळू जमायला लागलेले आहेत. बरेचसे मनसैनिक इथे आहेत, आपण त्यांना विचारूयात. या सगळ्या
पार्श्वभूमीवरती वेळ बदललेली आहे, ठिकाण बदललेलं आहे. असं असताना आता मोर्चा निघणार आहे, कसं आहे मोर्चा स्वरूप असेल काही मोर्चाचं स्वरूप कसं असेल, ज्या पद्धतीनं मोर्चा काढण्यास परवानगी नाकारलेली आहे, मोर्चा तरी तुम्ही काढणार आहात? नक्कीच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे, हा सन्माननीय राजसाहेबांचा पक्ष आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेने ठाणे जिल्ह्यातून हा मोर्चा मोठ्या प्रमाणावर निघेल आणि सांगितलेल्या वेळेतच निघेल, सांगितलेल्या ठिकाणावरूनच निघेल. दादा तुम्ही काय सांगाल, मनसैनिक आहात, मोर्चा कशा पद्धतीने काढला जाईल? मोर्चा हा होणारच, कितीही सरकारने अडवण्याचा प्रयत्न केला तरी पण मनसेचा मोर्चा आहे, मनसेचा मोर्चा होणार म्हणजे होणारच, नक्कीच वेळ ठरेल, वेळेतच होईल मोर्चा. ठाण्यामध्ये हा मोर्चा आहे, ठाणे जिल्ह्यातून विविध भागातले जे मनसैनिक आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. डोंबिवलीचे मनसेचे पदाधिकारी जे पदाधिकारी ते पोहोचलेले आहेत. मोर्चाला परवानगी नाकारली आहे, तुम्ही मोर्चा काढताय? मोर्चा आम्ही आमच्या स्वार्थासाठी किंवा आमच्या पर्सनल कारणासाठी काढत नाही, महाराष्ट्रभर लोकांना लाईट बिलच्या रूपाने कोरोनानंतर कंबरडं मोडलेलं अक्षरशः या सरकारने, आणि त्या लोकांना या जाचातून मुक्त व्हावं म्हणून आम्ही मोर्चा काढतो. ताई तुम्ही काय सांगाल? आज हे लाईट बिल असं केवढं तरी वाढलेलं आहे, आज आम माणसांनी काय करायचं? आज जे काम करतात घर वांडीगा असतात, आज तुम्ही 5-5 हजार 10-10 हजार रुपये त्यांना बिल दिल्यानंतर गरिबांनी काय करायचं? त्याच्यावर नोकऱ्या गेल्या सगळ्यांच्या, त्याच्यावर आज आमचे राजसाहेब काय करणार ना, ते फक्त सगळ्यांनी बघायचं. मनसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत, आक्रमक दिसत आहेत, कशा पद्धतीने मोर्चा सुरू पडते? मोर्चा ठरल्याप्रमाणे होईल आणि कितीही बंधनं घातली तर मनसैनिक आहे, राजसाहेबांच्या आदेशानुसार जो त्यांनी हे केलेला आहे आदेश, मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तो होणार, याच्यावर आम्ही ठाम आहोत. महिलांची संख्या देखील ठाण्यामध्ये नेहमी असते मनसेच्या मोर्चामध्ये, यावेळेस किती असते? यावेळेला जास्तीत जास्त संख्या असेल, भले आता कार्यकर्त्यांना काल नोटिसा देऊन घरातनं उचललं चाललंय, तरीही आमच्या महिला सेना व सर्व कार्यकर्ते वेळेत नक्कीच पोहोचतील आणि हा मोर्चा नक्कीच सक्सेस होणार आहे. पुष्कर, मोर्चाचं स्वरूप एकंदर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला लागलेले आहेत पण तुम्हाला परवानगी नाही? मला असं वाटतं की कुठल्याही महाराष्ट्र सैनिकांना फक्त राजसाहेबांची परवानगी आवश्यक असते, बाकी कुठल्या गोष्टीची गरज नसते, त्यामुळे मोर्चा हा होणारच, परवानगी असेल किंवा नसेल. जो मुद्दा आहे वाढीव वीज बिलांचा, त्या संदर्भात काय सांगशील मनसैनिक, या मुद्द्यावरती किती आक्रमक आहे? मला असं वाटतं की ठाण्यातही बरेच आंदोलन झाले होती, महाराष्ट्रभर महाराष्ट्र सैनिकांनी याबद्दल आंदोलनं केली होती आणि मला असं वाटतं हा लोकांचा आत्मीयतेचा मुद्दा आहे, कारण लॉकडाऊन होतं, लोकांना कामं धंदे नव्हते आणि त्यानंतर या अशा प्रकारची वाढीव वीज बिलं आलेली आहेत, तर मला असं वाटतं की हा लोकांना नाहक त्रास आहे. नियोजन थोडं पाठीपुढे झालं असेल, कारण का वेळ बदलली, ठिकाण बदललं आहे? नियोजनामध्ये जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी मोर्चा हा योग्य वेळी तेवढ्याच भव्य प्रमाणात निघणार आहे, आणि का ह्या मोर्चामध्ये लोकसहभाग होणार आहे, लोकांचा विषय आहे, त्यामुळे मोर्चा तेवढ्याच दणक्यात जाईल तुम्हाला दिसेल. नक्कीच, पोलिसांनी परवानगी जरी नाकारली असली, वेळेमध्ये आणि ठिकाणामध्ये जरी बदल झाला असला तरी मोर्चा निघणारच आहे, मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि जनता या मोर्चामध्ये सहभागी होईल असा विश्वास मनसैनिक व्यक्त करत आहेत. अजित, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ठाणे, नाशिक, मुंबई, औरंगाबादमध्ये तर आपण पाहतो आहोत काही ठिकाणी ठियासुला सुरू झाला आहे आणि मोर्चा पुढच्या काही वेळात निघेल. राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात जी अतिरिक्त वीज बिलं पाठवण्यात आली आहेत त्याच्या विरोधात भाजपाठोपाठ आता मनसेसुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. या बातमीवर आपलं बारकाईने लक्ष असेल, तूर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यभरात मनसेचं जिल्हाधिकारी कार्यालय आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन आहे, मोर्चा काढण्यात येतोय, धरणं धरण्यात येत आहे, राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय, कारण बेसुमार विजेची बिलं वीज वितरण कंपनीच्या वतीनं ग्राहकांना पाठवण्यात आले आणि वेगवेगळ्या ठिकाणचं जे आंदोलन सुरू आहे त्याचा आपण आढावा घेतोय. तूर्तास पुन्हा एकदा जाऊयात नाशिकला, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मोठ्या प्रमाणात मनसैनिक इथे जमलेले दिसत आहेत, सगळ्यांचा रोष आहे, कशा पद्धतीनं इथे आंदोलन होणार आहे? म्हणजे फक्त निवेदन दिलं जाणार आहे, घोषणाबाजी होणार आहे का मोर्चासुद्धा असणार आहे? नक्कीच, जसं तुला म्हटलं होतं की मनसेचा मोर्चा नाशिकचा हा अत्यंत लक्षवेधी ठरणार. मनसेला खऱ्या अर्थानं जनाधार जर का कोणी दिला होता महाराष्ट्रात तर तो मुंबईनंतर नाशिकला देण्यात आला होता. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी दिसते आहेत. आपण बघतोय की एक वाहन सुद्धा तयार करण्यात आलंय, हे एक नाही तर असं अनेक वाहन ज्यावर मनसेची मुद्रा सुद्धा आहे,
प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धेश टू विष्णुवर्धिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते हे शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी म्हणून मनसे कार्यकर्ते अधिकाधिक आक्रमक झालेले दिसत आहेत. कशा प्रकारचं नियोजन आहे तुमच्या या मोर्चाचं? खरं तर आमचे नेते सन्मान्य अशोक भाऊ मुर्तडका असेल, दिलीप भाऊ जातीर असतील, आनंदा भाऊ असेल, अंकुश भाऊ असेल, डॉक्टर प्रदीप पवार असेल, सलीम मामा यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये हा सर्वात मोठा आत्तापर्यंत न झालेला हा मोर्चा या ठिकाणी होणार आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असतील, तरुण असतील, नागरिक असतील, हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आणि हा लक्षवेधी मोर्चा या नाशिकमध्ये ठरणार आहे आणि या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी हे जे वाढीव वीज बिल आलेलं आहे हे कमी करण्यासाठी हा मोर्चा लक्षवेधी मोर्चा ठरणार. इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तुम्ही साखळी करताय, काय सांगाल? इथून आम्ही 5-5 जणांची साखळी करणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे सरकारने घालून दिलेला आहे त्याचा आम्ही पालन करण आहे. प्रशांत मी तुला थोडंसं थांबवतो, थेट पुण्यात जाऊयात, कारण पुण्यामध्ये मोर्चासाठी निघालेल्या सैनिकांची मनसैनिकांची धरपकड सुरू झालेली आहे. वैभव मिलिंद आपण पाहतोय धरपकड सुरू केली आहे पोलिसांनी, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर मोर्चा जो आहे तो सुरू केलेला होता, आता पुन्हा पोलिसांनी हा मोर्चा जो आहे तो अडवलेला आहे. काही पदाधिकारी यापूर्वी मनसेच्या त्यांना पोलिसांनी टेम्पोमध्ये घालून नेलेलं होतं, ताब्यात घेतलेले होते, मात्र प्रत्यक्षात जे आता शहरातले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांशी कुठलीही चर्चा न करता थेट मोर्चा चालायला सुरुवात केलेली होती त्यांच्या ठरवून, आणि हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे. वादावादी जी आहे ती पोलिसांमध्ये आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. काहीही झालं तरी मोर्चा काढणार या भूमिकेवरच ठाम आहेत रणजित शिरोळे आहेत, किशोर शिंदे आहेत. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते थेट विचारूया आपण. किशोर शिंदे आपलं सोबत आहे. पोलीस स्टेशनला हे सगळे कार्यकर्ते जे ते मनसे जे चाललेले पाहायला मिळते त्यांना पुन्हा विचारू आपण मनसेच्या पुढाऱ्यांना नेमकं काय म्हणणं असं नाही करायचं साहेब काहीतरी. आता हे आघाडी सरकार सगळ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही शिस्तीत आणि व्यवस्थितपणे कलेक्टर कचेरीला चाललो होतो, कलेक्टर कचेरीला जाऊन आम्ही निवेदन देणार होतो, परंतु या सरकारला कुठेतरी या सरकारला शांततेचा मोर्चा आवडत नाही ह्या दृष्टिकोने आम्हाला आता फरस करायला घेऊन चालले आमचे कार्यकर्त्यांना. आम्ही स्वतःहून फरस करायला चाललोय. तुम्हाला अटक करायचं तर अटक करा. मनसेचे नेते जे त्यांनी भूमिका घेतली होती पोलिसांनी सांगितल्यानुसार फरसकाना पोलीस स्टेशनला चालत निघालेले आहेत. बाकीचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आता फरसखाना पोलीस आहेत ते पुढची कारवाई करतील. एकूण परिस्थिती जर बघितली तर मनसेचे आंदोलन जे ते मोडून काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. मिलिंद वैभव किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते, कारण मोठी तयारी पुण्यात सुद्धा झाली होती मगाशी तू म्हणलास त्याप्रमाणे, म्हणजे तूर्तास अपेक्षित होता तेवढा मोर्चा तर निघत नाही आहे, पण आक्रोश थेट वीज महामंडळाच्या ऐवजी पोलीस स्टेशनच्या दारात मात्र मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळणार आहे. नक्कीच मिलिंद, पोलिसांनी मोर्चा जो आहे तो पूर्णतः मोडून काढलेला आहे आणि आपण पाहतोय आता बरेच कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांनी पूर्वीच ताब्यात घेतलेले होते आणि त्यानंतर जे महत्त्वाचे पदाधिकारी आले त्यांच्या जसं लक्षात आलं पोलीस मोर्चा काढू देत नाही आहेत त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. एक साधारण 2 ते 4 मिनिटांनंतर पोलिसांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी आणखी फोर्स जी होती त्यांची रिझर्व्ह फोर्स ती पाठवली आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवलं. आता ज्या ठरलंय त्यानुसार सगळे पदाधिकारी जे आहेत मनसेचे ते फरसखाना पोलीस स्टेशनला गेले, तिथे गेल्यानंतर पोलीस पुढची कारवाई करतील. याचं कारण पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती, 149 नोटिसा दिलेल्या होत्या, त्यानंतरही मनसे मोर्चा काढण्यावरती ठाम होत आणि म्हणूनच पोलिसांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली. वैभव ही दृश्य एकीकडे आपण पाहतो मगाशी ज्या काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची आणि नाशिकहून आपल्यासोबत प्रशांत बाग आहेत आणि ठाण्यातून आपल्यासोबत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आहेत आणि काही वेळापूर्वीची दृश्य की काही मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना थेट पोलीस व्हॅन लावून मोर्चा काढायच्या आधीच पुण्यामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं, पण यानंतर मात्र आपल्या कार्यकर्त्यांना असं गुपचूप अटक केली जाते हे लक्षात येताच
मनसैनिक आक्रमक झाले आणि या सगळ्यांनी थेट फरासखाना पोलीस स्टेशनवरतीच आता मोर्चा नेलेला आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी ठाण्यात आहेत. अजित, ठाण्यात पण अशाच पद्धतीनं मोर्चा निघणार का? मिलिंदजी, जी परिस्थिती पुण्यात झालेली आहे ती परिस्थिती ठाण्यातही दिसते. मनसैनिक जे आहे ते नौपाड्यातल्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. मात्र ह्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला रस्ते जे आहेत ते इथे तुम्ही समोर पाहू शकता की पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. त्याच पद्धतीने पोलिसांच्या ज्या व्हॅन आहेत त्या देखील इथेच लावण्यात आलेल्या आहेत आणि डाव्या आणि उजव्या बाजूला देखील अशा पद्धतीनं पोलिसांची व्हॅन आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. म्हणजे इथे जे मनसैनिक जमलेले आहेत त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघेल का हा आता खरा प्रश्न आहे. का पुण्या का पुण्याप्रमाणेच मनसैनिकांना इथल्या इथूनच पोलीस ताब्यात घेतील असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे नेमका मनसेचं मध्यवर्ती कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत मोर्चा निघेल का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण का कार्यकर्त्यांची संख्या जेवढी वाढते तेवढे पोलिसांची संख्या वाढवली जाते. पोलिसांनी दोन्ही बाजूला या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीनं मोर्चा जो आहे तो पुढे जाऊ नये याकरता त्यांचा प्रयत्न असेल कदाचित. दोन्ही बाजूला पोलीस आहेत. इथं पुण्यामध्ये ज्या ठिकाणी मोर्चेकरी जमले होते तिथूनच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. इथे तीच परिस्थिती दिसते. कितीही दडपशाही केली तरी हा गनामी कावा होणारच. कारण आज राजसाहेबांचे मावळे जे आहेत हे कुठे कमी नाही पडणार आहेत. कारण हा जो संघर्ष आहे हा आम पब्लिकसाठी आहे, हा ना आमच्या घरांसाठी आहे. आज ज्या लाईट बिलांचा विषय हा महाराष्ट्राचा आहे, हा कुठल्या पक्षाचाच नाहीये. पण हा पुढाकार मनसेनी घेतलेला आहे तर राजसाहेबांचा शब्द कुठेच पडणार नाही. हा मोर्चा नक्की पुण्याला मोर्चा काढण्याआधीच मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. इथे देखील तशीच परिस्थिती वाटते. आता परिस्थिती अशी आहे की चांगलं काम करायला गेलं की अडथळे निर्माण येतात. पण राजसाहेबांचा आदेश आहे ते कुठलाही आमचा कार्यकर्ता किंवा कुठलाही पदाधिकारी डगमळणारा नाही आहे. त्यामुळे हा आंदोलन आज सक्सेस होणारच आहे आणि कोणी किती पोलीस पाठे आले तरी सुद्धा आंदोलन 100% सक्सेस होणारच आहे. बरं अजित, मी तुझ्याकडे येतो. कारण पुण्यामध्ये पुन्हा एकदा आणखीन एक मोर्चा मनसेचा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते जमले होते आणि पुण्यात आता काय हालचाल आहे ती पाहूयात. वैभव, मिलिंद, पुन्हा मनसेचा दुसरा गट जो आहे तो पुन्हा मोर्चा घेऊन आता फरसखानाच्या दिशेने निघालेला आहे. बाबू वागसकर त्यांना थेट विचारूया, नेमकं काय झालंय? तुमचे पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतले, आता मोर्चा होणार का नाही होणार? पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे कुठल्या पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलंय तर कलेक्टर कचे सोडून आम्ही फरसखानावर मोर्चा काढलाय आणि तिथे बसणार आणि तिथे कलेक्टरला येऊ दे. हजारोच्या संख्येने फरसखाना लोक बसतील. आता करू दे, काय कारवाई करायची ती. परंतु हे निवेदन कलेक्टरला देणार हे सर्वसामान्यांसाठी आहे. या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक आहेत, कार्यकर्ते नाहीत. त्यांना दहशत केली, त्यांना अटक करताय. घाबरणार लोक जे जिल्ह्यातले लोक आहेत नाका नाकावर थांबवतात, गाड्या विचारतात, लायसन आहे का, लोकांना थांबत. ह्यात पुणेकर नागरिक आहेत सगळे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट तुम्ही अटक ना करू, आम्ही येतो अटक व्हायला. आणि पोलीस स्टेशन आम्ही जाऊन अटक होतोय. करू दे का आपण कलेक्टरला पत्र देणार. हे पत्र माझ्याकडे आलेले राजसाहेबांचं आहे. हे निवेदन मिलिंद, हे निवेदन तयार केलेलं आपण पाहतोय. हे निवेदन कुठल्याही परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे अशी भूमिका मनसेच्या नेत्यांची. आणि ज्या लोकांना यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्या सोबत आता हे सगळे कार्यकर्ते थेट फरसखाना पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहेत, जिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यापूर्वी जवळपास 200 आसपास कार्यकर्ते पोलिसांनी नेलेले आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनाच इकडे बोलवा आणि आमचं निवेदन स्वीकारा अशी मागणी मनसेच्या नेत्यांनी सुरू केली आहे. साधारण 400-500 कार्यकर्तेच आहेत ते फरसखाना पोलीस. वैभव, म्हणजे अशा प्रकारे मनसेचे आणखीन 2-3 छोटे छोटे मोर्चे सगळे फरसखाना पोलीस स्टेशनला जाणार. तर मिलिंद, वैभव तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण पुण्यातली ही थेट लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि इथे ठाण्यात आणि नाशिकमध्ये सुद्धा मनसैनिक आक्रमक होऊ लागले आहेत. अजित, मध्ये पोलीस आलेले आहेत. मिलिंदजी, आत्ताच नौपाड्याचं जे मध्यवर्ती कार्यालय त्या ठिकाणी आतमध्ये पोलीस पोहोचलेले आहेत. आतमध्ये मनसेचे पदाधिकारी आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते चर्चा करण्याकरता पोहोचलेले आहेत का किंवा मोर्चा काढू नये ही चर्चा करण्याकरता पोहोचले आहेत. मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते आतमध्ये बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत. त्यांच्यात नेमकी काय चर्चा होते किंवा कशा पद्धतीनं संपूर्ण हे आंदोलन आहे त्याची दिशा असते ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट होतील.
मिलिंदजी इथं मनसेचं मध्यवर्ती कार्यालय आहे ठाण्याचं. इथे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकारी पोचलेले आहेत. अभिजितजी, पुण्यामध्ये मोर्चेकऱ्यांना मोर्चा ठिकाणावरून ताब्यात घेतलेलं आहे. पुण्यातल्या मनसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला आहे. मला असं वाटतं ही सरकारने दडपशाही बंद केली पाहिजे. हा अतिशय सामान्य लोकांचा गंभीर प्रश्न आहे. विजेचं बिल हजारो रुपये आलेलं आहे आणि या प्रश्नातसुद्धा गंभीर जर सरकार गंभीरतेने हा प्रश्न घेणार नसेल तर मला असं वाटतं आता सगळ्या जनतेने जर रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. ही दडपशाही बंद करा. पोलिसांनी ताब्यात बिब्यात घेण्याचे प्रयत्न करू नका. आम्ही केवळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय, शांततेत मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी इकडे इकडे आजच्या या परिस्थितीमध्ये संविधान हे अत्यंत महत्वाचा घटक आपल्या देशातील जनतेसाठी ठरलेला आहे. आजच्या या काळामध्ये दलित असो, महिला असो, अल्पसंख्याक असो कि मग आदिवासी असो, या सर्व वर्गांना छळण्याचं काम देशात. ठाण्यामध्ये अभिजित पानसे बोलतायत, ऐकूयात काय म्हणतात ते. बदललेली आहे यामुळे कार्यकर्त्यांचं नियोजन देखील थोडं पाठीपुढे झालंय. हे कुठेतरी मोर्चा निघून या करता असेल, मोर्चा निघू नये याच्याच करता आहे. मला असं साधी गोष्ट म्हणायची आहे की 100 युनिटपर्यंत फ्री देणार, 300 युनिटपर्यंत फ्री देणार, तुम्ही खोटं बोलताय का? सत्तेवरती कोणामुळे आलात तुम्ही? सामान्य लोकांमुळे आलात ना. त्यांना नुसते फसवणूक चाललेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात करोनाच्यामुळे लोक रस्त्यावर यायची बाकी आहेत आणि त्यांना तुम्ही हजारो रुपयाची बिलं पाठवता. आज तुम्ही त्वरित आज जाहीर करा की बिल माफी देऊ आम्ही, वाढीव बिलं रद्द करू आम्ही, आम्हाला मोर्चा काढायची गरज नाही आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिल्याशिवाय राहणार नाही. माझी तुमच्यामार्फत पोलिसांना नम्र विनंती आहे किंवा सरकारला विनंती आहे की उगाच हस्तक्षेप करू नका, शांतपणे जाऊन आम्ही निवेदन देऊ. याआधी देखील काही पक्षांनी वीज बिलामार्फत जे आंदोलन आहे वीज बिलासंदर्भात ते केलं होतं, त्यांना परवानगी, मनसेला परवानगी नाही. मनसेंची कार्यकर्त्यांची धरपकड, प्राधिकरणाने नोटिसा, काही लोकांना त्यांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे. याचं कारणच हे आहे की मनसेचा मोर्चा त्यांना माहिती आहे. आता कालपासून सगळ्यांना नोटिसा आमच्या मनसैनिकांना आलेल्या आहेत, पदाधिकाऱ्यांना आलेलं आहेत, आम्हाला आलेल्या आहेत. अशा नोटिसांची रद्दी मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांकडे साचत कायम साचत असते, त्याला आम्ही कोणी विचारत नाही. पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्या प्रश्नांवरती सरकार गंभीर नाही. काय सांगाल, संविधान दिवस आहे, तुम्ही अभिवादन केलं आहे, काय भावना आहे? सर्वप्रथम मी भारतीय संविधानाचे निर्माते आणि शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजच्या या परिस्थितीमध्ये संविधान हे अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या देशातील जनतेसाठी ठरलेलं आहे. आजच्या या काळामध्ये दलित असो, महिला असो, अल्पसंख्याक असो. म्हणजे ऊर्जामंत्री संविधान दिनाबद्दल बोलतायत, आजच्या मोर्चावर ते काय बोलतात याकडे आपलं लक्ष आहे. पण थेट जाऊयात नाशिकला. नाशिकला प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि कदाचित पुढच्या काही क्षणांमध्ये हा मोर्चा निघू शकतो. प्रशांत, मिलिंद, अवघ्या काही वेळातच हा मोर्चा निघणार आहे. प्रचंड मोठी गर्दी राजगड जे मनसे कार्यालय या ठिकाणी झालेली आहे. पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये कुठेही जरी मनसे सैनिक आक्रमक झाले, त्यांच्यावर दडपशाही होत असेल, तरीही नाशिकमध्ये काहीही झालं तरीही मोर्चा काढणाऱ्यावर ठाम आहे. काय सांगाल? 100% हा मोर्चा निघणार आहे. नोटीस आलेल्या नोटीसांना आम्ही घाबरणार नाही आहे, कारण हे जनतेसाठी आंदोलन आहे, महाराष्ट्राच्या लोकांसाठी आंदोलन आहे, गरिबांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, कामगारांसाठी आहे. कारण सगळे लोक ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पिसासले आणि त्यांना भरमसाठ बिल आलेले. एक वेळ अन्न खायचं त्यांना मुश्किल झाले, 7-8 महिने घरामध्ये होते आणि कुठल्याही प्रकारचं महत्त्वाचं म्हणजे युनिटची रिडिंग झालेली नाही. मोघम बिल पाठवलेलं, हा कुठला कायदा आहे? तुम्ही घरापर्यंत आलेले नाही, ते लोक कशा परिस्थितीमध्ये आज जगताय, त्यांचं दैनंदिन जीवनची काय परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे माझ्याकडं त्यांनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा त्याच्यामध्ये होतं की 300 युनिटपर्यंत तुम्ही वीज बिल माफ करणार आणि असा जाहीरनामा केला होता. हा कायदेशीर जाहीरनामा गेला कुठे? ग्रामीण भागात नाही मोठा प्रतिसाद दिसून येतोय, काय सांगाल? ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी याच्यावरती आहे. त्यासाठी ग्रामीण भागातून 15 तालुक्यांमधून सगळे पदाधिकारी इथं मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मोर्चामध्ये पदाधिकारी सहभागी झाले, शहरी भाग असो की ग्रामीण भाग, मोर्चा काढणारच जर पोलिसांनी कारवाई केली तर, कारण पोलिसांचा बंदोबस्तही मोठा आहे. त्यांचं काम कारवाई करणं, आमचं काम मोर्चा काढणं. मी आधी या ठिकाणी बोललो की वीज कंपन्या आहेत
एक कंपनी वीज निर्मिती करते, एक कंपनी वीज पुरवण्यासाठी तार त्या ठिकाणी जोडते, सबस्टेशन्स तयार करते, तर एक कंपनी या विजेचं डिस्ट्रीब्युशन करते, त्या ठिकाणी वितरण करते। तिन्ही कंपन्या ह्या सुद्धा कोणाच्या तरी ग्राहक आहेत, मग ते कोळसा बनवणारे कोल इंडिया असो किंवा ज्यांच्याकडून आम्ही कर्ज घेतो त्या बँका असो किंवा मग आपल्याला ग्राहकांना ज्या पद्धतीने सोयी सुविधा पुरवायच्या असतील त्यासाठी जे ज्या एजन्सीज आम्हाला करावं लागत असेल त्यांना सुद्धा पैसा द्यावा लागतो। मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की करोनाच्या लॉकडाऊनमध्ये, त्यानंतर निसर्ग चक्रीवादळामध्ये, त्याच्यानंतर 12 ऑक्टोबरला जेव्हा मुंबई अंधारात गेली, आमच्या सर्व प्रकाश उद्यांनी 24 तास या ठिकाणी काम करून आपली कुवत त्या ठिकाणी दाखवली। त्यांनी सांगितलं की आम्ही जनतेच्या बरोबर आहोत, जनतेला पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्यासाठी सेवा उपलब्ध करू। 24 तास वीज पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी घडलेलं आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा करोनाच्या कार्यकाळात वीज भीक देक ही 3 महिन्याची या ठिकाणी आलेली आहेत, ती देक तपासून घेऊन त्या देकांना जर जास्त वाढत असतील तर 3 हप्ते पाडून एकदम कुणी भरत असेल त्यांना 2% सवलत देऊन ह्या सगळ्या तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आणि याला पैसा लागणार आहे, सगळं सोंग घेता येतं, पैशाचं सोंग घेता येत नाही। आणि जी माफीची बाब घोषणा तुम्ही करता, मग शेतकऱ्यांना माफी देणं, कर्जमाफी देण्याचा विषय असो किंवा सवलतीत माफी देण्याचा विषय असो, हा राज्य सरकारचा विषय आहे। आणि राज्य सरकारने या करोनाच्या महासंकटात, महायुद्धात आणि या आपत्कालीन स्थितीमध्ये संपूर्ण आपली तिजोरी हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी उघडी केलेली आहे। आणि लोकांचे जीव कसे वाचतील, लोक करोनाच्या संकटात मरण पाहून आहेत जास्त प्रमाणामध्ये, आणि ती आपले लोक चांगली राहावीत, या त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं, हे धोरण राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे। त्यामुळं आज फायनान्शियल जो क्रंच निर्माण झाला आहे, त्या क्रंचमुळं आम्हाला ही या ठिकाणी थोडंसं माघारी यावं लागलं। अन्यथा आम्ही लोकांचे मधूनच निवडून गेलेलो आहोत, लोकांसाठीच आहोत, आणि हे करत असताना विरोधी पक्ष जेव्हा या ठिकाणी मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतो, मला साधा प्रश्न विचारायचा आहे की क्रूड तेलाचे भाव एकदम खाली पडले आणि तरीही तुम्ही त्या लोकांना आजच्याच दराने 85 रुपया दराने या ठिकाणी पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी विकता, जेव्हा की 49 रुपयांनी तुम्हाला क्रूड ऑइल त्या ठिकाणी मिळतं। दुसरी गोष्ट की आमचा जो पैसा आहे GST 28,000 कोटीच्या जवळपास आज केंद्र सरकारकडे अडकला आहे, त्याच्यात मदत करत नाही। जेव्हा राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, महापूर झाला, त्या संकटामध्ये राज्य सरकारने लोकांकडे धाव घेतली, लोकांना मदत केली, त्यावेळेला सुद्धा केंद्र सरकार साधं आपलं पथकही पाठवू शकलं नाही, यावर कोणी बोलत नाही। आणि बोलत असताना आम्हाला माफी द्या, आम्हाला माफी द्या, अहो तिजोरी तर तुमच्या काळात खाली झालेली आहे, तुम्ही कर्जबाजारी करून ठेवलं या ठिकाणी, राज्यावर 4 लाख कोटीचं कर्ज। त्यामुळे पुन्हा एकदा या आंदोलनाच्या निमित्तानं राज्यामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत, राजकारण होऊ लागलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला मात्र विजेचा शॉक तसाच बसलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय, ही पुण्यात फरासखारा पोलीस स्टेशनच्या बाहेरची ही लाईव्ह दृश्य आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यभरात विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर आणि वीज मंडळाच्या कार्यालयावर मनसेनं आज राज्य सरकारला शॉक देण्याचा निर्णय घेतला आहे, मोर्चे निघत आहेत आणि ही मुंबईतली लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, नेमका कुठे निघालाय हा मोर्चा आणि कशा पद्धतीनं होतोय?
प्रणाली माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत. प्रचंड संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक असे इथे एकत्र आलेले दिसत आहेत आणि इशारा देण्यात आला होता राज्यात विविध ठिकाणी या पद्धतीनं मोर्चे काढण्याचा आणि आपण पाहतो आहोत मुंबईतली ही दृश्य. मुंबईतली ही दृश्य आहेत आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सरकारने दिलेला शब्द पाळावा. वाढीव वीज बिल दिले ही माफ करावी त्यात सवलत द्यावी एवढ्याच एका मागणीसाठी हा मोर्चा आहे. काल तुम्ही सोलापूरला होतात सोलापुरात सुद्धा याच मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं होतं. आज सुद्धा राज्याच्या अनेक शहरांमध्ये हे आंदोलन आहे तरी राज्य सरकारला जाग का येत नाहीये. मला वाटतं इथं जवळ येण्यासाठी घेतले कलेक्टर ऑफिस दोन आहेत मुंबईत पण आहे आणि इथे पण आहे. तर मुख्यमंत्री एका बाजूला राहतात इथे हाकेच्या अंतरावर म्हणून इथला जन आक्रोश त्यांच्या लवकरच कानावर जावा म्हणून बँड्रामध्ये आंदोलन घेतलेलं आहे. आज इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते खरं तर आलेले आहेत त्यामुळे एक प्रश्न असा निर्माण होतो की कोविडच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारण्यात आलेली होती आणि तेच एक कारण पुढे दिलं जात आहे आंदोलन कमी प्रमाणात व्हावं किंवा आंदोलन दडपण्यासाठी. काय उत्तर आहे तुमचं याला? पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा काही विषय येत नाही. पोलिसांनी त्यांच्या सूचना केलेल्या आहेत आम्ही त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करत आहोत आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत ते आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत. राज्यभरात ठिकठिकाणी तुमची आंदोलन चालू आहे पण तरी सुद्धा राज्य सरकारकडून काही उत्तर मिळत नाहीये. तुम्ही म्हणाला होतात की हे आंदोलन फक्त इशारा आहे त्याच्या पुढे आम्ही उग्र स्वरूपाची आंदोलन करू. मग आज समजा जर तुमची मागणी मान्य झाली नाही येत्या एक दोन दिवसात तर आंदोलनाचं स्वरूप कसं? नक्की आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच जे मैदान आहे या मैदानामध्ये हे सगळे मनसेचे पदाधिकारी एकत्रित आलेले आहेत. बाळा नांदगावकर मनसेचे नेते आपल्याला स्टेजवर दिसत आहेत त्याचबरोबर नितीन सरदेसाई आपल्याला दिसत आहेत शिरीष सावंत सुद्धा आहेत. आपण पाहतो आहोत हे सगळे मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत आणि सगळ्या महिला आणि त्याचबरोबर पुरुष पदाधिकारी जे मनसेचे सदस्य आहेत ते सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आपण पाहतो आहोत. आपण ही मुंबईतली दृश्य पाहतो आहोत. मुंबईमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच वांद्रे इथे एक मैदान आहे आणि या मैदानावर सध्या हे मनसैनिक जमले आहेत आणि इथून मोर्चाने जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात येणार आहे. अर्थात मनसेच्या या मोर्चावर आपलं लक्ष असणार आहे. ब्रेकच्या नंतर आपण पुण्यामध्ये जाणार आहोत कारण पुण्यामध्ये सुद्धा आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे. छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरकार आणि वीज कंपन्यांच्या विरोधातला मोर्चा विविध ठिकाणी सुरू झाला आहे. मगाशी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मुंबईतली दृश्य पाहिली होती, पुण्यातलीही दृश्य आपण पाहिली, तर नाशिकमध्ये सुद्धा पुढच्या काही मिनिटांमध्ये मनसेचा मोर्चा सुरू होतोय. थेट जाऊयात पुण्याला. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि मनसैनिकांचा पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या सुरू आहे. वैभव. मनसेच्या कार्यकर्त्यांना ज्यांना सुरुवातीला फरसखान्याला आणलेलं होतं त्यांच्या पाठोपाठ मनसेचे दोन तीन गट जे आहेत मोर्चाचे ते फरसखाना पोलीस स्टेशनच्या समोर येऊन थांबलेत आणि आता त्यांनी स्टँड घेतलाय. पोलिसांनी जर आम्हाला इथं आणलेलं असेल तर आमचं एकच काम होतं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं. आता जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट इथं बोलवा तरच आम्ही इथून उठू असं म्हणत आता ठिय्या आंदोलन जे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलं आहे. महत्वाचं म्हणजे आज मनसेचा पूर्ण कोरम झालाय की काय अशी परिस्थिती. याचं कारण ज्यावेळेस पुण्यात मनसेची सर्वाधिक ताकद होती, सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले होते, ते नंतरच्या काळात फारसे कधी एकत्र दिसलेले नव्हते. मात्र आज या फरसखान्यासमोरच्या ठिय्या आंदोलनामध्ये मनसेचे सगळे कार्यकर्ते हे झाडून हजर झाले. जसं शहरभर हा निरोप गेला की मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोठ्या प्रमाणावरती पहिल्या फळीतली जी नेते मंडळी आहे ती या ठिकाणी आली आहे. आता पोलिसांनी अजय शिंदे जे मनसेचे शहराध्यक्ष होते ज्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्यांनाही या ठिय्या आंदोलनामध्ये जाऊन बसायची परवानगी दिली आहे. अतिरिक्त आयुक्त जे शिंदे सर
ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत, मात्र मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. काही झालं तरी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवा, त्यांना निवेदन देऊ द्या, तरच आम्ही इथून उठू, अन्यथा आम्ही उठणार नाही, अशा आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलिसांची सुद्धा आता अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे, नेमकं काय करायचं काय नाही. पोलिसांकडून पुन्हा एखादा प्रस्ताव जो आहे तो त्यांना देण्यात येईल आणि त्यानंतर नेमकं काय करायचं ते स्पष्ट होऊ शकेल. शहराध्यक्ष जे आहेत ते शहराध्यक्ष बोलत आहेत, घोषणाबाजी जोरदार सुरू आहे. वैभव, आपण ही दृश्य पाहणार आहोत, ही थेट दृश्य तुम्ही पुण्यातली पाहत आहात. वैभव तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत या